श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2024 24 ते 28 जानेवारी डोंगरे वसतिगृह मैदान नाशिक। कृषी महोत्सव आला। न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन। मुक्ती सभावर्तींनी राधाकृष्ण विखे पाटलांची टीका केलेली आहे। सरकार कोणतं जरी असलं विखे पाटील मंत्री असतात, याबद्दल आपलं मत काय? अरे सदावर्त्या, तुला हा प्रश्न विचारायचा अधिकारच काय? खरं म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, त्यांचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असेल, त्यांचे वडील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेब असेल, यांचा समाजासाठी मोठं योगदान आहे। समाजाचं सातत्याने पाठीशी उभारून त्यांनी भूमिका घेतलेली आहे। आणि मधल्या काळामध्ये मराठी समाजाला लाखोंनी मोर्चा निघाला आणि त्या काळामध्ये मराठी समाजाला आरक्षण मिळावं ही सगळ्यांची मागणी होती। आणि पहिले मंत्री असे होते की त्यांनी मराठी समाजाच्या मुलांना, त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये 50% सवलत दिली। आणि आज मराठी समाजाला कुठेतरी न्याय मिळतोय, मराठी समाजाला आरक्षण मिळतंय। पुन्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार असतील, यांनी आमच्या आदरणीय जरांडे साहेबांच्या नेतृत्वाला न्याय दिला। त्यांनी खरं म्हणजे आमच्या मराठी समाजाच्या भावना समजून घेतल्या आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं। मग तुझ्या पोटात गोळा उठण्याचं कारण काय? अरे नालायका, तुला समजायला पाहिजे। खरं म्हणजे गोरगरीब मराठा समाजाला जर न्याय मिळत असेल, त्यांना जर मराठी आरक्षण मिळत असेल आणि त्या आरक्षणात त्यांचं शिक्षण होत असेल, त्यांचं भलं होत असेल, तर तुझ्या पोटात दुखण्याचं कारण काय? खरं म्हणजे महसूल खातं आमदार राधाकृष्ण विखे पाटलांकडे आहे आणि महसूल खात्याच्या माध्यमातून 54 लाख नोंदी या महसूल खात्याने शोधून काढल्या आणि म्हणून मराठा समाज आरक्षण देण्यासाठी मोठं सोपं झालं। आणि म्हणून तुझ्या पोटात दुखतं काय? म्हणून मराठा समाजाला राधाकृष्ण विखे पाटलांनी मदत केली, म्हणून तुझ्या पोटात दुखतं काय? एक लक्षात ठेव। अरे सदावर्त्या, तू जर अशा पद्धतीने परत विखे पाटलावर जर बोलणार असेल तर मराठा समाज तुला जशा तशा पद्धतीने तुला प्रश्न विचारणार, तसा उत्तर तुला दिलं जाणार आहे। खरं म्हणजे मराठा समाज एकवटलेला आहे, एक मराठा लाख मराठा, आणि म्हणून मराठा समाजाला न्याय मिळतो। तर ह्या लोकांच्या पोटामध्ये जर दुखत असेल तर या पोटाचं यांचं दुखणं कसं बरं करायचं हे मराठा समाजाला माहित आहे। ध्यानात ठेव सदावर्ते, तू मराठा समाजाची पंगा घेशील तर तुझं चांगलं होणार नाही, तुझं नीट नेट कामी केल्याशिवाय राहणार नाही। लक्षात ठेव सदावर्ते।